नमस्कार मैत्रिणींनो, मी रूपाली। फुडी फॉर एवरमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आज मी तुमच्या सर्वांसाठी एक नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे। ही रेसिपी माझी नाही आहे, आमच्या शेजारी ज्या मावशी राहायच्या वराडे म्हणून त्यांची ही रेसिपी आहे। त्या जेव्हा घरी बनवायच्या त्या आमच्या घरी नेहमी आणून द्यायच्या, आणि मला असं वाटलं की ही रेसिपी माझ्या प्रेक्षकांसाठीसुद्धा आणायला पाहिजे। त्यासाठी मी ही रेसिपी खास तुमच्या सर्वांसाठी व्हिडिओ यूट्यूबवर शेअर करत आहे। चला तर मग आपण करूयात। इथे मी एक वाटी शेपू बारीक चिरून घेतलेला आहे, तुम्ही बघू शकता। आता आपण जे दिवे बनवणार आहोत त्यासाठी इथे 2 चमचे गव्हाचं पीठ, 2 चमचे तांदळाचं पीठ, 2 चमचे ज्वारीचं पीठ, 2 चमचे डाळीचं पीठ, 2 चमचे बाजरीचं पीठ, ही सर्व पीठं मिक्स करून घेणार आहोत आपण। यामध्ये लसूण आणि हिरव्या मिरच्या यांचा ठेसा टाकायचा आहे। तुम्ही इथे लाल तिखट वापरलं तरीही चालेल। चवीनुसार मीठ मिक्स करून थोडं थोडं पाणी ॲड करून जसं आपण भाकरीला पीठ मळतो त्या पद्धतीने हे पीठ मळून घ्यायचं आहे। थोडं थोडं पाणी ॲड करून पीठ चांगलं व्यवस्थित असं मळून घ्या, आणि हे पीठ जास्त पातळ किंवा जास्त घट्ट पण नाही बनवायचं आहे। जसं आपण मुटकुळे बनवतो त्या पद्धतीने हे पीठ मळून घ्यायचं आहे। इथे हे पीठ मळून झालेलं आहे। एक छोटासा गोळा घ्यायचा आहे हातावर, व्यवस्थित असा गोल करायचा, थोडा त्याला प्रेस करायचा, आणि पंतीचा आकार किंवा दिव्याचा आकार जसा आपण देतो त्या पद्धतीने याला आकार देऊन घ्यायचा आहे, आणि थोडं पातळ असं हे करून घ्यायचं आहे। बघा मी किती पातळ केलेलं आहे, मी तुम्हाला दाखवत आहे। मी तुम्हाला दुसरीही करून दाखवते। हातावर गोल करायचा, थोडं प्रेस करून नंतर दिव्याचा आकार द्यायचा। तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे याला आकार देऊन घेऊ शकता। हे बघा, पण ह्या अशा पद्धतीने केल्यावर ह्या दिसायलाही खूप छान दिसतात। इथे माझे हे दिवे तयार करून झालेले आहेत, तुम्ही बघू शकता। आणि आता आपण भाजी करायला घेऊयात। कढई छान तापल्यानंतर त्यामध्ये 2 ते 3 चमचे तेल टाकायचं। ह्या रेसिपीला तेल थोडं जास्त लागतं। इथे मी 3 चमचे तेल वापरलं आहे। 4 ते 5 बारीक कट केलेल्या हिरव्या मिरच्या आणि 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या बारीक कट करून घेतलेल्या आहे। त्या व्यवस्थित अशा तेलामध्ये फ्राय झाल्यानंतर 1/2 टीस्पून जिरे, 1/2 टीस्पून मोहरी, 1/2 टीस्पून हळद हे व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे। आता यामध्ये स्वच्छ पाण्याने धुऊन ही शेपू टाकून घ्यायची आहे आणि व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे। हे बघा, तुम्ही बघू शकता मिक्स झाल्यानंतर त्याचा एकदम डार्क हिरवा कलर येतो। यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे। व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता याला आता थोडं पाणी सुटलेलं आहे। आता हे दिवे शिजण्यासाठी ह्या भाजीमध्ये 1/2 ग्लास पाणी टाकून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित भाजी अशी ह्या पाण्यामध्ये व्यवस्थित करून घ्यायची आहे, जेणेकरून आपण हे जे दिवे ठेवणार आहोत ते कढईला चिटकता कामा नाही। आता एक एक करून असे हे सर्व दिवे ह्या भाजीवर ठेवून घ्यायचे आहे। अशा पद्धतीने हे दिवे व्यवस्थित असे ठेवून घ्यायचे आहे। तुम्हाला जर वेगळीकडे हे स्टीम करायचे असतील तर तुम्ही त्याची उकड काढून घेऊ शकता, पण जर ह्या भाजीमध्ये जर ते शिजवले तर खूपच मस्त लागतात। आणि यावर आता 2-2 थेंब या सर्व वाट्यांवर तेल टाकून घ्यायचं आहे आणि 20 मिनटं हे स्टीम करायला ठेवायचे आहे। 20 मिनटं झाली आहे, तुम्ही बघू शकता कलर पण चेंज झालेला आहे। हे बघा, थोडं पाणी आणि ते तेल वरती आलेलं आहे। हे बघा, भाजी पण आपली शिजत आलेली आहे। व्यवस्थित असं थोडंसं मिक्स करून घ्यायचं। हाताला जर चिटकली नाही तर हे व्यवस्थित असे शिजलेले आहे। आता हे थोडं मिक्स करून तुम्ही बघू शकता खाली थोडंसं पाणी आहे, हे
हे व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर यावर परत एकदा आपण 5 ते 10 मिनटं वाफ देऊन घ्यायची आहे, जेणेकरून हे जे पाणी आहे ते या दिव्यांमध्ये ऑब्झर्व केल्या जाईल. एक 5 मिनटानंतर तुम्ही बघू शकता एकदम छान असं तेल सुटलेलं आहे. वाव, खूपच मस्त. आणि ही रेसिपी तुम्ही जर घरी केली तर गरम गरम नक्की खा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आता हे झाली आहे, गॅस बंद करायचा आहे आणि गरमागरम सर्विंग प्लेटमध्ये मी ते काढून घेते. हे बघा, इथे ही रेसिपी झालेली आहे, तुम्ही बघू शकता अजून पण वाफा निघता आहे. आणि ही रेसिपी गरम गरमच खावी, त्याशिवाय चव लागत नाही. पाहता क्षणी तोंडाला पाणी सुटलेलं आहे. तुम्ही ही रेसिपी नक्की घरी करून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा कशी वाटली आजची रेसिपी, ते मला कमेंट करून नक्की सांगा. अशाच चमचमीत आणि झणझणीत रेसिपीजसाठी फूडी फॉरएवरला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवरही क्लिक करा.